बदलापूर स्टेशन परिसरात शौचालय असावे अशी मागणी अनेक सर्वसामान्य नागरिक करत आहेत. सर्वसामान्यांची मागणी लक्षात घेत महासंघाचे अध्यक्ष अभिजित थुरत यांनी रेल्वे प्रशासनाला आणि त्यासोबतच नगर परिषद प्रशासनाला या संदर्भात निवेदन दिलं होतं. त्यांच्या याच निवेदनाची दखल कुळगाव बदलापूर नगर परिषदेनं घेत काही दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या अभियंत्यांनी पाहणी केली आहे. रेल्वे प्रवासी महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना शौचालयासाठी ब्रिज चढून प्लॅटफॉर्म क्रमांक 3 अथवा पूर्वेस जावं लागत आहे. बदलापूर रेल्वे स्टेशनवरून दररोज 1.25 लाख रेल्वे प्रवासी प्रवास करतात. तसेच शहरीकरण देखील झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे शौचालय नसल्यामुळे भाजी विक्रेत्या महिलांची, दिव्यांग व नागरिकांचीही कुचंबना होत आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेकडे तसेच कर्जत दिशेकडे शौचालयाची उभारणी करा अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष अभिजित थुरत ZRUCC मेंबर यांनी 1 मार्च 2024 रोजी रेल्वे प्रशासन व कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना केली होती. याचीच दखल घेऊन नुकतेच अभियंता निलेश देशमुख यांच्याकडून सदरची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी निलेश देशमुख यांनी माहिती देताना पश्चिमेला सर्व खासगी जागा आहेत, त्यात शौचालय बांधता येत नाही, परंतु मुंबईकडील दिशेकडे असलेल्या रेल्वेच्या जागेत मोठी शौचालय बांधता येईल. तसेच पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या फेरीवाल्यांचं लवकरच स्थलांतर होणार आहे, त्या ठिकाणीही भविष्यात छोटे शौचालय बांधता येईल अशी माहिती दिली आहे. या दरम्यान महासंघाच्या अलिशा मोहिते, सुनील दुपटे, प्रिया गायकवाड, रवींद्र चौधरी, सुरेखा तळेकर, रोहित गायकवाड व मोठ्या संख्येनं रेल्वे प्रवासी उपस्थित होते. प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर. तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन. येथे स्मूथनिंग, कॅरेटीन, ग्लोबल कलर, हायलाइट, हायड्रा फेशियल, प्रीमियर पेडिक्युअर, मेनिक्युअर, हेअर कटिंग, मेकअप आणि बरच काही, तेही धमाकेदार ऑफर सहित. आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. 1 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत जर तुम्ही 500 रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल 30% सूट मिळणार आहे. चला तर मग वाट कसली बघताय, आजच या ऑफरचा लाभ घ्या.